बडनेरा विधानसभेचे आमदार रवी राणा यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख दिनेशबुब यांच्याशी झालेल्या वादाची व वा हाणामारीच्या बातमीची शाई वाळतही नाही तोच अमरावती भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी व माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांच्या घरासमोरील त्यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला चढवला दिवाळीच्या दिवशी राणा व बुब यांच्यात झालेला वाद हा संपूर्ण शहरात नाही तर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असताना दुसऱ्याच दिवशी भाजपाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या गाडीवर हल्ला होणे हे अमरावती जिल्ह्यासाठी निंदनीय व भयावह परिस्थिती निर्माण करणारा विषय झाला आहे एक आई वडील हे घरी थांबले होते दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबरच्या रात्री आठ वाजताच्या जवळपास चार अज्ञात व्यक्ती तुषार भारतीय यांच्या घरी आलेत व त्यांनी दारातूनच तुषार भारतीय घरी आहेत का अशी विचारपूस केली त्यावेळी ते घरी नसल्याचे समजताच हे चारही व्यक्ती तुषार भारतीय यांच्या घरापासून जवळच असलेल्या इंडिका गाडी एम एस सत्तावीस ए सी एकोणीस एकोणचाळीस क्रमांकाच्या जवळ गेले व त्या गाडीवर अचानक हल्ला केला चाललेला प्रकार समजण्याआधीच हल्लेखोर पडून गेले त्यानंतर स्थानिक रहिवाशांनी तात्काळ राजापेठ पोलीस ठाण्यात माहिती पुरवली हल्ल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरताच भाजपाचे नगरसेवक पदाधिकारीसह शेकडो कार्यकर्त्यांनी तुषार भारतीय यांच्या घरी पोहोचले घडलेला प्रकार तुषार भारतीय यांना तात्काळ ते गावावरून घरी येण्यासाठी निघाले झालेल्या हल्ल्याची चौकशी राजापेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार व वरिष्ठ अधिकारी करत असून अद्याप हल्लेखोरांचे नाव कळले नसून सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी पोलीस करत आहे विशेषतः बडनेरा विधानसभेच्या परिसरातच किंवा स्थानिक पक्षांतर्गत वादाला चांगलेच तोंड फुटले असल्याचे पुढे येत असून घडणारे प्रकार हे सामान्य नागरिकांना जिव्हारी लागत असून ही भीती निर्माण होत आहे की अमरावती ही आपली ओळख बदलून बिहार होणार का ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज